खासगी टॅक्सी चालकाकडून प्रवासी महिलेवर अत्याचार झाल्याची घटना मुंबईत उघडकीस आली. या प्रकरणी काश्मीरा पोलिसांनी टॅक्सी चालकासह त्याच्या साथीदाराला अटक केली. चालक सुरेश पांडुरंग गोसावी आणि त्याचा साथीदार उमेश जसवंत यांना अटक झाली. 32 वर्षांची पीडित महिला मंगळवारी संध्याकाळी 7:15 सुमारास मीरा भाईंदरमधील काश्मीरा इथून ठाण्यास जाण्यासाठी या टॅक्सीत बसली होती. गोसावी आणि त्याचा साथीदार उमेश यांनी आधी तिला तिचे दागिने काढून घेतले आणि नंतर तिच्यावर अत्याचार केला. या दोघांनी पीडितेला वज्रेश्वरी येथे नेले आणि तिथून पळ काढला. या महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी या दोघांवर गुन्हा दाखल केला आणि शनिवारी या दोघांना अटकही केली.